महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचे शहर असणाऱ्या पुण्याच्या नारायणपेठ ह्या मध्यवर्ती ठिकाणी आजपासून 20 वर्षांपूर्वी ज्या एका व्रताची सुरुवात झाली ते व्रत म्हणजे विद्या विकास प्रतिष्ठान. विद्या विकास सेवा प्रतिष्ठान ही शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करणारं एक व्यासपीठ आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या गुणवत्ता वाढीसाठी धडपड करणारं हे व्यासपीठ. विद्या विकास प्रतिष्ठानमध्ये आज 5वी आणि 8वीचे शालेय शिष्यवृत्ती वर्ग, 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी होमी भाभा यंग सायंटिस्ट एक्झाम, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टॅलेंट सर्च आणि स्टेट टॅलेंट सर्च म्हणजे राष्ट्रीय आणि राज्य प्रज्ञाशोध परीक्षा, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजे NMMS आणि 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी KVPY म्हणजे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ह्या सगळ्या परीक्षांचे वर्ग घेतले जातात. ज्या प्रकारे एक उत्तम शिल्प तयार करण्यासाठी कुशल कारागिराची गरज असते, तशीच झिजण्यासाठी तत्पर पाषाणाची सुद्धा तितकीच गरज असते. तसेच एका तज्ज्ञ शिक्षकाला जोड हवी असते ती हुशार आणि कुतूहलाने भरलेल्या विद्यार्थ्याची. आणि विद्या विकास प्रतिष्ठान हा दुवा गेली 20 वर्ष सतत अविरत साधत आहे. As I have been associated with Vidya Vikas from last 18 years, I am getting the complete satisfaction of teaching with scholarship students. It goes beyond the school subjects. It competes with the students of all over the state of Maharashtra. If this base is strong, good, it will definitely help the students either appearing for any examination in future and will lead him toward the 100% success. That is what is our experience. In the state of Maharashtra, Vidya Vikas is a pioneer among school level competitive examinations. That growth process, even though not visible distinctly every day, but over the period of time, you will realize that yes, you actually have gone a long way to learn a particular thing which you wanted to. And so that is what I guess Vidya Vikas, like as a teacher, I'm learning in Vidya Vikas. So when I learned as a student, I learned the subjects with depth in them. But now I'm learning that just knowing the subject is step one. The step two is about, are you able to communicate your ideas? That those skills, that those soft skills are something which I guess Vidya Vikas helped me develop here. Vidya Vikas Academy madhe vegvegya shaanchi mule yetat. Khara tar ya mulanna shaanmadhe computer exam cha guidance जेवढं प्रॉपर मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. परंतु विद्या विकास अकॅडमी या मुलांसाठी वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स एकत्र करते आणि त्यांना इथं प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करते. इथं जी मुलं येतात ते इथं शिकत असताना एक लेक्चर त्यांचं जेव्हा होतं त्या लेक्चरमध्ये पहिला पाठ शिकणं असतं आणि नंतरचा भाग लगेच टेस्ट होते, म्हणून त्यांचं इव्हॅल्युएशनसुद्धा लगेच जागेवर होतं. वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांचं गायडन्स विद्या विकासमधून होतं आणि शालेय स्पर्धा परीक्षा या पुढच्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा बेस आहे. मग कुठल्याही क्षेत्रात गेलेत तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या मुलांना हमखास यश मिळतं आणि हेच विद्या विकासचं खरं तर यश आहे. वी डोंट युजली फोकस ऑन जस्ट सायन्स अँड मॅथमॅटिक्स, वी फोकस ऑन अप्लाइड सायन्स अँड मॅथमॅटिक्स, सो दॅट मुलांना शिक्षणासोबतच एक्सपेरिमेंटेशनची पण गोडी निर्माण व्हावी. त्यासाठी आम्ही छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स वगैरे करतो. मॅथ्समध्ये वेगवेगळ्या क्लुप्त्या लावून कसे प्रॉब्लेम्स लवकर कसे सॉल्व्ह करायचे याबाबत नवीन वेगळी ट्रेनिंग मिळते आणि ओव्हरऑल मुलांना हा एक्सपिरियन्सही एक वेगळा वाटतो, त्यामुळे ते पण नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद त्यांच्याकडे तो दिसतो. मुलांची डेव्हलपमेंट तर होतीच आहे, त्यानुसार त्यासोबतच आमची पण ॲज अ शिक्षक आणि ॲज अ एक पॅरेंट म्हणून आमची पण एक ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने होती. KVPY ची तयारी पर्टिक्युलरली करून घ्यायची म्हणजे कॉन्सेप्च्युअल टीचिंगला खूप महत्त्व आहे आणि आम्ही इथे मुलांबरोबर इतकं फ्रेंडली मैत्रीपूर्ण रिलेशन मेंटेन करतो की मुलं लहान लहान प्रश्नसुद्धा विचारायला अजिबात घाबरत नाहीत. विद्या विकासमध्ये KVPY ची तयारी उत्तम प्रकारे करून घेतली जाते आणि वेगवेगळ्या शाळेतनं आलेले उत्तम विद्यार्थी असल्याकारणाने तेसुद्धा
थोडंसं जास्त इन्फॉर्मेशन मिळवण्याच्या दृष्टिकोनानं दे आर ऑल्सो क्युरियस. सगळे टीचर्स हे डेडिकेटेड टीचर्स आहेत आणि त्याचप्रमाणे वी ऑल्सो एन्जॉय टीचिंग दी स्टुडंट्स. भारताला आज तरुण शास्त्रज्ञांची फार गरज आहे आणि हे शास्त्रज्ञ देशाला तयार करून देणाऱ्या आयसर ह्या संस्थेपर्यंतचा प्रवास सोपा करण्याचे काम विद्या विकास उत्तमरित्या पार पाडत आहे. शिक्षकांना मुलांची वेगळी तयारी करून घेतली पाहिजे, कारण खरा शिक्षक तोच की जो विद्यार्थ्यांना जास्त प्रोत्साहित करतो. या संस्थेमधून जी मुलं बाहेर पडलेली आहेत ती आत्तापर्यंत आय आय टी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये परदेशामध्ये आता कार्यरत आहे. कोणतीही शैक्षणिक संस्था ही तिथे शिकणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ह्यांच्या विश्वासास पात्र ठरलीच पाहिजे, तरच तिची प्रगती होऊ शकते आणि विद्या विकास हा विश्वास संपादन करण्यात 100% यशस्वी झालीय. आणि ह्या विश्वासाचा पुरावा म्हणजे 1998 साली असलेली अवघी 25 ही विद्यार्थी संख्या आज शेकडोंच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आणि आपली भविष्यातले जे गोल आहेत त्याची खरंच पूर्वतयारी इथं उत्तम प्रकारे केली जाते. बाजारातल्याप्रमाणे अवाढव्य फी इथं आकारली जात नाही. इथले जे शिक्षक आहेत खरंच जीव ओतून आणि अतिशय सखोल विषय शिकवला जातो इथं. त्या मुलांना खूप फायदा होतो आणि मला वाटतं याचा सगळ्याच पालकांनी लाभ घेतला पाहिजे. पालकांसाठी वगैरे इथं चांगले व्याख्यानं वगैरे ठेवलेली होती, त्याचाही आम्हाला फायदा झाला. प्रत्येक विद्यार्थ्याची जी आवड आहे किंवा त्याचा जो त्याचा जो विकास आहे त्याच्यासाठी पण ते अमूल्य मार्गदर्शन करतात. मला गणित प्रभुत्वाच्या क्लासमध्ये मॅथ्सचे ट्रिक जे स्कूलमध्ये शिकवले जातात ते अजून सोप्या पद्धतीने करतात. द टीचर्स आर फ्रेंडली अँड एक्सपिरियन्स द एक्सपिरियन्स मेक आर स्टडी इझियर. द बेस्ट पार्ट ऑफ अ इयर इज दॅट वी आर प्रोव्हाइडेड विथ अ टेस्ट पेपर आफ्टर एव्हरी लेक्चर अँड दिस हेल्प्स अस टू अंडरस्टँड द टॉपिक मोर इफेक्टिवली. सो आय वॉज रिअली फॉर्च्युनेट टू हॅव सुतार सर विथ मी टू गाईड मी. सो आय वुड से इट इज बिकॉज ऑफ हिम दॅट आय was able to understand science so strongly in the early stage of my life, which later developed as an interest and I was helped me to pursue other science as a career and also other opportunities like KVPY and other examinations which I gave later on. At the age of 8 years, I wrote a book on speech mathematics which takes its base from Vedic mathematics. A part of the credit goes to Vidya Vikas Academy, without whom this wouldn't be possible. I've been a part of Vidya Vikas Academy since the 4th standard for training, for scholarship exams, STS and NTS. Also, I've taken French language training from Vidya Vikas Academy teachers. In the year 2015-16, I was a Rotary Youth Exchange student in Belgium. What set me apart from the other students were my strong logical thinking and maths background, because of which I never used the calculator in the class and still got a majority of my answers right. The reason for strong logical skills in Vidya Vikas Academy students is because the teachers teach very conceptually and go to the basis of each and everything they teach in class, along with the multiple examples which make us feel very comfortable with the subject. The competitive spirit in Vidya Vikas Academy classes makes each student give its best. So I want to thank Vidya Vikas Academy for being a part of my success story. वयाच्या 17व्या वर्षी पहिल्यांदा मी वर्गात शिकवलं आणि त्याची सुरुवात ही विद्या विकास सेवा प्रतिष्ठानमध्ये झाली. खरं तर विद्या विकासशी माझं नातं हे 2000 सालाच्या माझ्या 4th स्कॉलरशिपपासूनच आहे. एक विद्यार्थी म्हणून मी सुरुवात केली आणि एक शिक्षक म्हणून सरांनी मला संधी दिली. इतकंच नाही तर मी तिथे काम केल्यानंतर युवा चेतना पुरस्कार देऊन त्यांनी 2012-13 साली माझा खूप मोठा सन्मान केला आणि याबद्दल मी त्यांचा अजन्म ऋणी आहे. त्यांच्यामुळे मी एम टी एस स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना जीमॅट शिकवायला सुरुवात केली. त्याच विषयात मी पुढे 2 पुस्तकं लिहिली आणि असा माझा प्रवास सुरू झाला विद्या विकासच्या नारायणपेठेतल्या शाळेपासून. आणि आज मी पुढचं संपूर्ण आयुष्य हे शिक्षण क्षेत्रामध्येच काम करणार आहे असा संकल्प केलेला आहे आणि त्याचमुळे मी अमेरिकेमध्ये पुढची 5 वर्ष PhD शिक्षण घेण्यासाठी आलेलो आहे. या सगळ्याबद्दल मी विद्या विकास सेवा प्रतिष्ठानचा आणि सुतार सरांचा मनापासून ऋणी आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग मानले जाते. स्पर्धा परीक्षा हा शब्द आपल्यासमोर आला की सर्वप्रथम IIT JEE व NEET या परीक्षा आपल्यासमोर येतात.
त्याचमध्ये सध्या केव्हीपीआयचाही समावेश होऊ लागला आहे. या परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ असे असते. 11वी 12वीमध्ये गेल्यावर या परीक्षांची तयारी सुरू करून चालत नाही, ती आधीच करावी लागते. तयारी आधी सुरू करणे म्हणजे 11वी 12वीचा अभ्यास आधी सुरू करणे नव्हे, तर आपण ज्या इयत्तांमध्ये आहोत त्याच इयत्तांमध्ये मधील प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे होय. मी इयत्ता 7वीमध्ये असताना शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जायची, तेव्हा सर्वप्रथम मी विद्याविकास सेवा प्रतिष्ठानमध्ये गेलो. मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी असूनही इंग्रजी माध्यमाच्या वर्गात बसलो. त्याचाही मला फायदाच झाला. सर्व शिक्षकांनी माझ्या शंका सहजपणे सोडवल्या, शिवाय वेळोवेळी सुतार सरांचे अमूल्य मार्गदर्शन मला मिळतच होते. त्यामुळे माझा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली. त्याचाच फायदा मला 11वी 12वीतील परीक्षांमध्येही झाला. विद्याविकास प्रतिष्ठानमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर गेली 5 वर्ष NMMS ही एक परीक्षा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. NMMS म्हणजे नॅशनल मेरिट मीन्स स्कॉलरशिप. दुर्बल घटकांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. मग आर्थिक दुर्बल हा विषय जास्त महत्त्वाचा असतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकडून इथं फी घेतली जात नाही. पहिली 2 वर्ष तर मला माहिती आहे की त्या मुलांचं जेवणसुद्धा सरांतर्फे मोफत दिलं जात होतं. आणि या मुलांचं भवितव्य आणि या परीक्षेचं महत्त्व समाजामध्ये जावं आणि शासनाच्या या योजनेचा गरीब विद्यार्थ्यांना लाभ व्हावा अशी त्यांची तळमळ होती. आणि त्यांच्या तळमळीच्या कार्यात आम्ही सगळे सहभागी असतो. GMAT इज बेसिकली जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्ट. Students learn so many things in mathematics in school, but here we give them applied knowledge. So all this helps them if they are going to give competitive examination, not just at school level, but even after graduation. GMAT is a base for them. So at a very early age, they start with it so that they don't find it something new when they go for it for after graduation level. ज्ञानाचा दिवा निरंतर तेवत ठेवायचा असेल तर त्याच्यात तेल आणि वातीचे व्यवस्थापन सुद्धा चोख असले पाहिजे. विद्याविकासच्या ऑफिसमध्ये बसणारे हे कर्मचारी म्हणजे संस्थेच्या कर्तबगारीचा रथ पुढे नेणारे सारथीच. कुठल्याही परीक्षेचे मूल्यमापन करण्याची एकमेव पद्धत म्हणजे रिझल्ट. आणि विद्याविकास प्रतिष्ठानसुद्धा दरवर्षी भरघोस यश मिळवत आली आहे. आजवर संस्थेच्या शेकडो विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर संस्थेचे 6 विद्यार्थी आज आयसर सारख्या शास्त्रज्ञ घडवणाऱ्या संस्थेमध्ये दाखल झालेत. तर संस्थेतून बाहेर पडलेले कित्येक माजी विद्यार्थी आज देशभर विविध नामांकित संस्थांमध्ये कार्यरत आहेत. विद्याविकासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी विद्याविकास शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरव केला जातो. आजवर संस्थेच्या 600 विद्यार्थ्यांना एकूण 6 लाख रुपयांच्या शिष्यवृत्त्या प्रदान केल्या गेल्या आहेत. उत्तम शिल्प साकारणाऱ्या कुशल कारागिरांचा म्हणजेच संस्थेसाठी झटून काम करणाऱ्या इथल्या शिक्षकांचा गौरव सुद्धा दरवर्षी संस्थेतर्फे केला जातो. 2001 पासून आजपर्यंत 22 शिक्षकांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यावर अभ्यासाचं दडपण येत आहे, ज्यामुळे त्याच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती सुद्धा उद्भवतीय. विद्यार्थी शाळेपेक्षा जास्त वेळ पालकांसोबत असतात, त्यामुळे घरी पालकांकडून मिळणारा सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा असतो. पालकांनी विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे अवाजवी ओझे टाकू नये आणि विद्यार्थ्यांच्या कलाने गोष्टी कशा घ्याव्यात ह्याबद्दल खास पालकांसाठी निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने जाणीव जागृती हा उपक्रम नव्हे ही मोहीम संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यात राबवली जाते. प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेला बसण्याची संधी मिळावी हा या मोहिमेमागचा उद्देश. विद्याविकासद्वारे सुरू झालेल्या या मोहिमेला आता अनेक इतर संस्थांकडून मदतीचा हात मिळतोय. जिल्ह्यातील 3000 हून अधिक शिक्षकांना मार्गदर्शन देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम संस्थेने केले आहे. पुढच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा असं जर असेल तर ते व्यक्तिमत्व तयार करण्याची जबाबदारी ही
या वर्गांचे शिक्षक म्हणून निश्चित आपल्यावरती येते. संस्थेच्या नावाचा तंतोतंत मान राखून पुणे शहराची विद्येचे माहेर घर ही प्रतिष्ठा सार्थ ठरवण्याचे काम नेटाने पार पाडणाऱ्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांना म्हणजेच सर्वांच्या लाडक्या श्रीकांत सुतार सरांना 2007 साली राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्या वर्षीचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार त्यांना भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान केला गेला आहे. विद्याविकास संस्था ही सामाजिक जाणीवेतून काम करणारी संस्था आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापारी दृष्टिकोन ठेवण्यात आलेला नाही. बिहारमध्ये ज्या पद्धतीनं सुपर 30 नावाचा IIT विद्यार्थ्यांना घडवणारा एक प्रोजेक्ट कार्यरत आहे, सामाजिक जाणीवेतून एक त्यागी व्यक्ती त्या ठिकाणी कार्यरत आहे, तशाच प्रकारचा एक प्रकल्प सामाजिक जाणीवेतून पुणे शहरामध्ये उभं करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने ही संस्था पुढील काळामध्ये कार्यरत राहणार आहे. विद्या सेवा परमो धर्म ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे विद्येच्या क्षेत्रात सेवा कार्य करत राहण्याचे व्रत घेतलेल्या विद्या विकास संस्थेच्या यशाची घोडदौड ही अशीच अखंड चालू राहू.